न्यूज लाईन अचूक वेधक। समाजातील घडामोडींचा आरसा म्हणजे मीडिया। मीडियाने नेहमीच प्रबोधनाची व जनजागरणाची भूमिका पार पाडली आहे। सध्या विश्वभर कोरोना आजाराचे ढग चिंता निर्माण करीत असताना वृत्तपत्रांनी कोरोनाविषयी प्राधान्य क्रमाने हाताळल्याचे चित्र दिसून येत आहे। जगभरामध्ये माध्यमांना फार महत्त्व आहे। समाजाच्या सभोवर घडणाऱ्या ज्या घटना घडामोडी आहेत त्या जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम माध्यमं करतात, आणि म्हणून माध्यमांना जनजागरणाच्या क्षेत्रातील प्रभावी माध्यम म्हणून ओळखलं जातं किंवा त्याला एक प्रकारची मान्यता आहे। त्याला चौथा स्तंभ देखील म्हटलं जातं। आज आपण पाहिलं असेल, जगभर कोरोनानं थैमान घातलेलं असताना माध्यमांनी सामान्य जनतेपर्यंत जागरणाची जी काही आपली कर्तव्याची भूमिका आहे ती चोखपणानं पार पाडताना आपण पाहत आहोत। सभोवार प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरती कोरोनाच्या संबंधानं असणाऱ्या बातम्या अग्रक्रमाने वापरून जनजागरणाची आपली जी कर्तव्याची भूमिका आहे किंवा जी एक उज्ज्वल परंपरा आहे ती मुद्रित माध्यमांनी जपलेली दिसते। कराड शहरामध्ये आज 18-19 वेगवेगळी वृत्तपत्रं जी आली त्या प्रत्येक वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावरत्या 2-3 बातम्या ह्या कोरोनाच्या संबंधानं माणसांच्या मनामध्ये जागरण आणि एक प्रकारचं प्रबोधन करणाऱ्या होत्या। त्यामुळं माध्यमांनी कोरोना जागरणाच्या बाबतची जबाबदारीची भूमिका आहे ती चोखपणाने पार पाडलेली दिसून आली। द न्यूज लाईन अचूक वेधक।